बातमी आहे लातूरमधून. लातूर जिल्ह्यातील औसा इथं गेल्या 5 दिवसांपासून मुस्लिम महिलांनी CAA NRC कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले असून महिलांनी आता या आंदोलनात मोठा सहभाग घेत आंदोलन अधिक तीव्र केलंय. शहरातील सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर डिटेन्शन कॅम्प बनून स्वतःला बंदिस्त केलंय. या आंदोलन स्थळाला शाहीन बाग असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनात मुस्लिम महिलांचा सहभाग वाढला असून देशात हिंदू मुस्लिम एकतेनं जगत असताना केंद्र सरकारनं जाचक नागरिकत्व कायदा लागू केलाय. हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील महिलांनी केला आहे. याची गरज मोदी सरकारमुळे आणली, ज्या आपल्याला भारत देशासाठी स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्याला एवढे लोक झटले त्यांच्या स्वातंत्र्याचा आज मोदी सरकारने काहीही उद्देश ठेवला नाही. प्रत्येकावर भीतीचं सावट आहे. मी या देशाबाहेर होतो तर काय असं आज प्रत्येक नागरिकाला वाटते. आज आमचे मुस्लिम जनता सगळी भीतीने आहे. उद्या आम्हाला हा दिवस पाहावा लागतो तर काय म्हणून आम्ही सगळे मुस्लिम बांधवांना सपोर्ट करत आहोत. चुनाव के समय कहा था कि हम देश का विकास करेंगे, देश को बढ़ाएंगे, लेकिन अब ये देश में हमारे क्या चल रहा है, मोदी जी क्या कर रहे हैं, तो हम बस ये सरकार तक पहुंचाना चाहते हैं कि NRC का कायदा वापस लीजिए और हमें हमारा हक दे दीजिए. हमें भारत में रहना ये हमारा हक है. हम ये सरकार के खिलाफ आवाज़ उठाएंगे और जब तक NRC का फैसला नहीं होगा हम आंदोलन करते रहेंगे.